सध्याच्या काळात अनेक शेतकरी आपल्या शेतात नवनवे प्रयोग करत आहेत, तसेच देश विदेशातील पिकही घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात सफरचंद, ड्रॅगन फ्रूट सारख्या फळांची शेती होतेच आहे. यासोबतच आणखी एक विदेशी फळ देखील महाराष्ट्रात पिकवलं जात आहे. पुण्यातील इंदापूरचे शेतकरी पांडुरंग बराळ यांनी चक्क ब्राझिलियन पॅशन फ्रूटची लागवड केली आहे. विशेष म्हणजे या शेतीतून त्यांना चांगला नफाही मिळतोय. पॅशन फ्रूट म्हणजे मराठीमध्ये त्याला कृष्णफळ म्हणतात. तर हे आपल्या भागात नवीनच पीक आहे. तर ह्या पिकाची आम्हाला आयडिया अशी कळाली की आमचे वडील पांडुरंग कुंडलिक बरळ असं युट्यूबवरती व्हिडिओ सर्च करत असताना त्यांना पॅशन फ्रूटची एक क्लिप भेटली. ते असताना किसानगड राजस्थानची होती. त्यानंतर आम्ही त्या क्लिपनुसार तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर त्यांचा पत्ता वगैरे मिळवून तिथे आपण व्हिजिटला गेलो. व्हिजिटला गेल्यानंतर तिथं माहिती घेतली, त्यांच्यापासून फळं घेतली आणि त्यांच्याकडून बिया घेतल्या. त्या बिया घेऊन आल्यानंतर आपण आपल्या घरीच म्हणजे नर्सरीमध्ये रोपं बनवली. आणि रोपं बनवल्यानंतर आपण 3 ते 3.5 गुंठ्यामध्ये डेमो प्लॉट घेतला. तर डेमो प्लॉट ह्यासाठी घेतला की आपल्या भागात ते पीक व्यवस्थित येत आहे की नाही हे बघण्यासाठी घेतला. आणि ते आपल्या भागात व्यवस्थित पीक आलं आणि मार्केटिंग सुद्धा व्यवस्थित जमायला लागलं. त्यानंतर आपण विचार केला की याची लागवड आपण मोठ्या प्रमाणात करूया. त्यानंतर 1 एकरावरती आपण लागवड केली. पांडुरंग बराळ हे इंदापूर तालुक्यातील कचरवाडीचे प्रयोगशील शेतकरी आहेत. आपल्या शेतीत ते नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. बराळ यांनी राजस्थानातून पॅशन फ्रूटच्या बिया आणि फळं आणली, त्यापासून रोपं तयार केली. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर 3.5 गुंठ जागेत पॅशन फ्रूटची लागवड त्यांनी केली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर क्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 1 एकर शेतात त्यांनी पॅशन फ्रूटची लागवड केली आहे. तर आपण ती लागवड करताना ओळीतलं अंतर 10 फूट ठेवलं आणि रोपातलं अंतर 7 फूट ठेवलं. आणि त्याचं खत व्यवस्थापन असं केलं की सुरुवातीला फक्त आपण शेणखत आणि लिंबू पेंड एवढंच टाकलं. त्याला रासायनिक ह्याची गरज जास्त पडत नाही खतांची. आणि साधारणतः रोप लावल्यापासून 1-2 ते 2.5 महिन्यात ते असं स्टेजिंगवरती पसरायला लागतं. त्यानंतर ह्याची बांधणी वगैरे झाल्यानंतर त्याला जुलै ऑगस्टमध्ये फुलं यायला सुरुवात होती. आणि त्यानंतर 1 ऑक्टोबरमध्ये ह्या फळाची काढणी चालू झालेली आहे. तर ह्याचं आपण मार्केटिंग करतोय आत्ता. तर ह्याचं मार्केटिंग म्हणलं तर आत्ता आपण बिग बास्केट, ॲमेझॉन यांना चालू आहे. आणि एक मुंबईची 2 कंपन्या आहेत, एक एक्सपोर्ट कंपनी, तर त्यांना आत्ता आपण माल प्रोव्हाइड करतोय. आणि मार्केटमध्ये साधारणतः ह्याचा रेट राहतोय 70 रुपयापासून 140 रुपयापर्यंत सरसकट रेट राहतोय. आणि ॲमेझॉनला आपण किलोवरती देतो तर त्यांचा रेट आहे 250 रुपये किलो. आणि आत्ता ह्याचं मार्केट वाढायला लागलंय. पण ह्याचं एवढा एकच प्रॉब्लेम आहे की हे एकदम टनावरती अजून पीक आलेलं नाही, एक किलोवरतीच पीक आहे. आणि ह्या पिकाचा खर्च जास्त म्हणलं तर फक्त स्टेजिंगचा सुरुवातीचा खर्च आहे. त्यानंतर ह्या पिकासाठी कोणता असा जास्त मोठा खर्च नाही. आणि ह्या आम्हाला शेतीतून नफा मिळण्याची अपेक्षा आहे. 1.5 लाखापासून 4 लाखापर्यंत आम्हाला अपेक्षित नफा मिळेल. मी शेतकऱ्यांना एवढंच सांगेन की पारंपरिक शेती करत असताना पारंपरिक शेती तर कराच, पण त्यालाच एक फाटा म्हणून नवीन पद्धतीकडे वळा तर त्याला बराच स्कोप आहे. कारण मार्केटमध्ये जे आता नवीन नवीन आहे ते चांगलं चालतं मार्केटमध्ये आणि शेतकऱ्यांचा फायदाही होतो. शेतकरी एक नवीन पीक करत असताना लगेच धाडच करत नाहीत तर तिथंच त्यांचा तोटा होतो. जर सुरुवातीला तुम्ही मार्केटचा व्यवस्थित अभ्यास करून नवीन पीक निवडलं तर याच्यात बराच फायदा होऊ शकतो.